नमस्कार मी गीते स्वागत आहे तुम्हा सर्वांचं डिजिटल प्रभात मध्ये प्रेक्षकांनो आरोग्य जागर या मालिकेच्या मागील भागात आपण मणक्याचे आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती याबाबत वैद्य अतुल देशमुख यांच्याशी विस्ताराने चर्चा केली मणक्याचे आजार आयुर्वेदात मणक्याच्या आजारावर असणाऱ्या उपचार पद्धती याबाबत महत्वपूर्ण अशी माहिती वैद्य अतुल देशमुख यांनी आपल्याला दिली तर आरोग्य जागरच्या आजच्या भागात आपण मणके विकारावर विना ऑपरेशन मात करता येतं का या विषयावर वैद्य अतुल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा सा झाल्यास गेल्या तेवीस वर्षांहून अधिक काळ ते आयुर्वेदाची सेवा पुरवत आहेत श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे ठाणे दादर आणि कोल्हापूर येथे ते आयुर्वेदाची सेवा देत आणि इतर आजारांवर मेडिक्लेम्सची सुविधा देखील उपलब्ध आहे तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार सर तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये सर जसं मी आता म्हटलं की मणके विकारावर विना ऑपरेशन मात करता येते का तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आयुर्वेदिक उपचारांद्वारे मणके विकारावर विना ऑपरेशन मात करता येणं शक्य आहे का खूपच महत्वाचा प्रश्न आहे आपला हा अनेक वेळेस आमच्याकडे पेशंट येतात आणि मणक्याचा त्यांना आजार असतात बऱ्याच जणांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं असतं तर एक असा गैरसमज आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये आहे की आयुर्वेदामध्ये इमर्जन्सीमध्ये उपचार नाही आहेत किंवा आयुर्वेदामध्ये कुठे क्रिटिकल कंडिशन असेल ऑपरेशन एखाद्या पेशंटला सांगितलेलं असेल त्याच्यामध्ये त्या आजारासाठी आयुर्वेदामध्ये उपचार नाहीत असा एक गैरसमज जन्मसामध्ये बऱ्यापैकी आहे हटले तो बऱ्यापैकी कमी यायला लागले आहेत अनेक रुग्णांच्या अनुभवानुसार अनेक रुग्णांच्या ऑपरेशन्स टळल्यामुळं आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून तर कुठलाही आजार असेल त्याच्यामध्ये ऑपरेशन सांगितलेले असेल आयदर तो मणक्याचा असेल गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल गुडघ्याचं किंवा खुब्याचं ज्यांना एसकल नेक्रोसिससारखं आजारेल त्याच्यामध्ये खुब्याचं ऑपरेशन सांगितलेलं असतं अनेक रुग्णांना ज्यांच्या गुडघ्यामध्ये लिगामेंट केअर झाले असतं त्याचं ऑपरेशन अनेक रुग्णांना सांगितलेलं असतं असे अनेक जे काही आपण संधिवाताशी संबंधित किंवा सांध्याशी संबंधित वेगवेगळे जर आजार आपण बघितले तर अशा बऱ्याचशा कंडिशन्समध्ये ऑपरेशन आपण अनेक रुग्णांचं निश्चितच टाळू शकतो आणि हे माझ्या अनुभवाचे बोलत अनेक रुग्णांच्या अनुभवातून आलेले सगळे बोलत ते तर कुठलाही मणक्याचा जर आजार असेल सा तर त्याच्यामध्ये निश्चितच आपण आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून ऑपरेशन तर रुग्णांचे टाळू शकतो डॉक्टर मणके विकाराचे असे कोणते प्रकार आहेत की ज्यावर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो आणि मुळात हे दुखणं इतकं लवकर कसं होतं म्हणजे इतकं कठीण दुखणं कसं काय होतं रुग्णाला अचानक असं की पूर्वी मणक्याचा आजार जर म्हटलं तर पन्नासी नंतर साठी नंतर रिटायरमेंट जर होणारा आजार असायचा हल्ली आपली बदललेली जीवनशैली म्हणजे बैठक आपली जास्ती तती दे दे ते तर ती बैठक आणि आपली लाईफस्टाईल वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने केले जाणारे व्यायाम हे त्याचं मणकी विकाराचं एक प्रमुख कारण असतं तर बसताना शास्त्र काय सांगतं की माणसानं ताट पाठीचा काना ताट असावा आणि अशा पद्धतीने बसावं क कमरेला सपोर्ट आपल्या मणग्या स्नायूंचं मिळालं पाहिजे ह्या पद्धतीने कमरेला पोक येऊ देऊ नये खांद्यानं पोक येऊ देऊ नये छाती पुढं करून बसावं जेणेकरून माठीचा मणका ताट राहतो आणि मणक्याचा अरेंजमेंट प्रॉपर राहिल्यामुळं वेगवेगळे मणकी विकार आपण त्यातनं टाळू शकतो हा एक भाग झाला दुसरा असं होतं की बरेच जणांना एक थोडंसं आता बरेच मुलं जिममध्ये जातात व्यायाम करतात तर एखादा आपला नवीन नौखा असेल तो जर जिममध्ये गेला आणि त्याने व्यायामाला सुरुवात केली आणि समोरचा आपला एखादा मित्र जास्त व्यायाम करतोय मग हा पण त्या पद्धतीने त्याच्या पट्टीत जर व्यायाम करायला गेला आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार न करता आणि शारीरिक ताकद्याचा विचार न करता तर त्या व्यक्तीमध्ये देखील हा मणक्याचे आजार व्हायची शक्यता असते अनेक वेळेस असं होतं की तिथं जिममध्ये वजन वगैरे मुलं उचलतात ते वजन उचलताना अचानक त्या ज्याच्या माणक्याच्या गादीली ताकद जर कमी झालेली असेल ताकद जर कमी असेल त्याची त्याला स्प्रे नेऊन लस किंवा ती गादी बाहेर यायची शक्यता असेल त्यातनं मणकी विकारची सुरुवात होते आयुर्वेदशास्त्र काय सांगतं अर्धशक्त्या निषेवस्तू बलिबी स्निग्ध बोजी बोजीबी म्हणजे व्यायामाच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्या निषेवस्तू प्रत्येक व्यक्तीची जी काही शक्ती असते ताकद असते ताकदीच्या निम्म्या पद्धतीने पटीमध्ये व्यायाम त्या व्यक्तीने करावा आणि बलिबी ही स्निग्ध बोजीबी जो बलवान व्यक्तीने व्यायाम करावा स्निग्ध बोजीवी ज्याच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ तेल तुपाचा वापर मुबलक प्रमाणात असेल अशा व्यक्तींनी व्यायाम करावा अर्धश आपल्या शक्तीच्या निम्म्यानं किंवा जे लोक व्यायाम करणारे आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये तेल तुपाचा वापर आहारात जास्त करावा असं देखील त्याचा अर्थ निघतो या पद्धतीने जर आपण शारीरिक काळजी घेऊन जर व्यायाम केला नियमितपणे अंगाला तेल लावून मग जर व्यायाम सुरुवात केला तर आपल्या मणक्याच्या गा गादी आहे किंवा मणक्याची ताकद मेंटेन राहते आणि त्यातनं आपण विविध मणके विकार टाळू शकतो किंवा कॉम्प्लिकेशन जे व्यायामामध्ये येतात ज्याच्यामध्ये ऑपरेशनपर्यंत वेळ येऊ शकते अशा गोष्टी आपण निश्चितच टाळू शकतो ह्या पद्धतीने का काळजी घ्यावी आणि एक वेळेस असं होतं की विषम आसन असे एक मन विकाराचं एक दुसरं प्रमुख कारण आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने बसणं हल्ली आपण बघतो की बरेच लोक आय टी सेक्टरमध्ये असतात ऑफिसमध्ये असतात किंवा बऱ्याच लोकांना उभ्यानं काम असतं विषयाचा ट्रॅफिक हॉलदार असतील शिक्षक असतील ते थोडंसं वाकून काम केलं जातं त्याच्यामुळे मानेच्या मणक्यात आजार गॅप निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते आय टी सेक्टरमधली लोकं असतात ती बसतात खुर्चीवर बसताना पुढे वाकून बसतात किंवा थोडंसं वाकड होऊन बसतात अशामुळे देखील मणक्याचे अरेंजमेंट डिस्टर्ब होऊन त्यांनी विविध मणके विकार गादीचे दोष येऊन मणक्याच्या ऑपरेशनपर्यंत वेळ येऊ शकते आणि रुग्णांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं पाठीच्या मणक्याला किंवा माणीच्या मणक्याला त्या धक्का लागलेला असतो एखादा आगा म्हणजे जोराचा त्याच्यात आघात झालेला असतो बऱ्याच लोकांना माणीवर डोक्यावर ओझी घेऊन वाहून कामं करण्याची सवय असते विशेषतः कामगार वगैरे जर आपण बघितला गावाकडच्या बायका वगैरे असतील प्रणात काम करणाऱ्या स्त्रिया असतील पुरुष असतील डोक्यावर ओझी घेऊन त्यांना कामं करावे लागतात त्याच्यामुळे त्यांच्या मानेच्या मणक्यातलं अंतर कमी येऊन त्यातनं गादी बाहेरून मणक्याच्या ऑपरेशनपर्यंत वेळ येऊ शकते बरेच असं होतं की म्हणजे मणक्यावर ऑपरेशनवर डायरेक्ट वेळ कुठल्याच पेशंटची येत नाही तर अगोदर थोडं थोडं सुरुवातीला मान दुखते कंबर दुखते रुग्णामध्ये असं तात्पुरते एखादी वेदनाशामक गोळी घेतो आणि मग तो, तो वेळ मारून नेतो त्याला वाटतं की आता गोळी घेतली की आपल्याला बरं वाटतं ॲक्च्युली गोळी ही त्याला सिमटमॅटिक रिलीफ देत असते म्हणजे ते वेदना फक्त ती कमी करते वेदना थांबवते पण आजार बरं करत नसते गोळी ती आणि त्याच्यानंतर मग त्या स्टेजला ज्यावेळेस सुरुवातीला मान किंवा कंबर दुखते त्याच वेळेस मणक्याची झीज व्हायला सुरुवात झालेली असते ना रुग्ण आणि वारंवार करत राहतो म्हणजे वर्ष म सहा महिने वर्ष दोन तीन वर्ष ज्या तो करतो तर आणि वेदनाशामक गोळ्यावर त्याचं आयुष्य ज्या तो कंठत असतो तर त्यावेळेस ती झीज तेवढी पुढे आणखी वाढत जाते मग नंतर तो त्याला झीज जास्त प्रमाणात झाल्यानंतरनं मग तो ऑपरेशनपर्यंतची वेळ येत असते अशा पद्धतीने आपल्याला ती घटनाक्रम हे ऑपरेशनचा प्रे बघा बघायला मिळतो आणि जर मागील भागात आपण सांगितलं होतं की हे जे मणक्याचे जे दुखणे असतात आजार असतात उतरत्या वयात जडतात हा जो सामान्य समज आहे सगळ्यांचा तो आपण मोडीत काढला होता मागील भागात तर आता ज्यांना मणक्याचा त्रास आहे ज्यांना ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला आहे ते रुग्ण तुमच्याकडे येतात तर जनरली ते एज ग्रुप कोणते असं होतं की आता बरेच मध्येच आपल्याकडे एक पेशंट आलेला ते याच्यामध्ये गवर्नमेंट सेक्टरमध्ये सर्व्हिसले होते वय त्यांचं साधारण एक चाळीस पंचाळीसच्या रेम रेंजमध्ये असेल थोडं ओबेसिटी म्हणजे त्यांचं वजन थोडं जास्त होतं पोट मोठं होतं आणि त्यांना एम आर आय केला कंबर प्रचंड प्रमाणात दुखत होती इतकी दुखायची की त्यांना बसताना ते वारकेहून बसायचे सरळ त्यांना बसता येत नव्हतं झोपताना त्यांना एक दोन मिनटं व्यवस्थित आडवं पडून झोपायला लागायची इतक्या प्रमाणामध्ये कंबर जखडलेली होती आणि पायाला मुंग्या खूप यायच्या तर त्या रुग्णानं काय केलं अगोदर ह्या सगळ्या त्रासामुळं त्यांनी स्पायनल ब्लॉक घेतला होता स्पायनल ब्लॉक म्हणजे काय की जो आपले जे कमरेचे शेवटचे मणके असतात चौथा पाचवा मणका याच्यामध्ये एक इंजेक्शन देऊन तिथल्या वेदना त्याने थांबवल्या जातात कमरेपासून खालच्या पायाच्या मग त्या वेदनांची फक्त तिथं जाणीव नष्ट होती पण आजार तसाच असतो पद्धतीने ट्रीटमेंट त्या रुग्णांना घेतलेली होती आणि ते घेऊनसुद्धा त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी परत सेम पद्धतीचा त्रास कंबरदुखी पायाला मुंग्या कंटिन्युअस चालू होत्या तर तो रुग्ण आपल्याकडे आला त्याचं वय साधारण चाळीस पंचाळीस होतं तर त्या रुग्णाला आल्यानंतरनं आम्ही विद्धकर्म आणि अग्निकर्म हे दोन उपचार केले विद्यकर्म म्हणजे ही जी काही सुई आहे या सुईने विशिष्ट पॉईंटला फक्त त्या रुग्णाला आपण प्रिक केलं तिथं हे केलं ॲक्युब पंक्चरसारखं उपचार केला त्याला वेदनकर्म आयुर्वेदाबाद म्हणतात तर ते केल्यानंतर त्यांची एस एल आर टेस्ट आम्ही अगोदर घेतली एस एल आर टेस्ट म्हणजे काय की रुग्णाला झोपून त्यांना फक्त पाय आपण उचलायला सांगतो तर त्या त्यांचा पाय सुरुवातीला हे सर्व करण्यापूर्वी तर एक पंचाळीस डिग्रीपर्यंत त्यांचा पाय उजवा वरती जायचा आणि डावा जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत वरती जात होता हे केल्यानंतरनं हार्डली एक दोन मिनटाचं ट्रीटमेंट असतं ते तर उजवा पाय त्यांचा एक नव्वद डिग्रीपर्यंत गेला आणि डावा पाय तो एकशे दहा डिग्रीपर्यंत आणखी वरती त्यांना जायला लागला त्याच पद्धतीने ते करून देखील त्यांच्या कमरेमध्ये वेदना त्यांना जाणवत होत्या आणि मग त्यांना आपण त्या कमरेतल्या विशिष्ट पॉईंटला अग्निकर्म केला ही सोन्याची जी काही तार आहे ह्या तारेने त्यांना फक्त विशिष्ट पॉईंटला चटका दिला ते केल्यानंतर त्यांच्या कमरेतल्या वेदना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के त्यातनं कमी झाल्या आणि पुढे त्यांना पंचकर्माचं सेटिंग केलं ॲक्च्युली त्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं कमरेच्या मणक्याचं आणि हे सर्व करून त्यानंतर आपण हे केलं म्हणजे पंचकर्मातली बस्ती क्रिया केली औषधी पोटीचे चेक केले आठ दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचा त्रास जवळपास ऐंशी नव्वद टक्के क्लिअर झाला आणि त्यांचं ऑपरेशन आपण टाळण्यात यश आलं अनेक रुग्ण आता आमच्याकडे सारख्या आजारचे रुग्ण येतात वय ते रुग्ण आपल्याला बघायला मिळतात आयटी सेक्टर अनेक रुग्ण आहेत त्यांचा पर्यंत सांगण्याचा उद्देश असा की विकार हा हल्ली एक पंचवीस पासून पुढे पण अनेक रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि सर आता बदललेली जीवनशैली म्हणा आहार म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे मणके वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात मात्र ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत पोहोचलेल्या रुग्णाला तुम्ही म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार देता ऑपरेशनच्या स्टेज पर्यंत पोहोचलेला रुग्ण म्हणजे त्याचं आपण निदान कसं होतं की समजा एखादा मणके रुखीचा मणक्याचा पेशंट आहे त्याला सुरुवातीला मान किंवा कंबर दुखते हे फक्त एक प्राथमिक लक्षण असतं आणि त्यावेळेस होतं की जी मणक्याची जी गादी असते ते गादी जरा कमकोत झालेली असते गादी म्हणजे एक मणक्याचा असा भाग असतो की जो वरचं मणक्याची तेहतीस हाड जी असतात वरचं हाड आणि खालचं हाड याच्या हाडाच्या मधले मऊ अशा एक घटक असतो गादी त्याच्यामध्ये चिकट पदार्थ असतो त्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं तर त्या गादीची ताकद ज्यावेळेस कमी पडते त्यावेळेस मग तो मान पाठ कंबरदुखी सुरुवात होत असते आणि जर जसं तो आजार जास्त बळावत जाईल तसं तसं गादीची ताकद आणखी कमी कमी पडत जाते मग एक स्टेज अशी येते की ती न्यूक्लियस जो गादीमधला असतो जो मूळ गादीला आणि मणक्याला ताकद द्यायचं काम करत असतो तो न्यूक्लियस त्या गादीतून जरासा बाहेर यायला लागतो आणि गादीचा मग तो न्यूक्लियस जर बाहेर आला की मग तो मणक्यातलं जे अंतर आहे म्हणजे गादीला फुगा येऊन गादी बाहेर येते गादी बाहेर आले की ऑब्विसली मणक्यातलं जे अंतर आहे ते कमी येऊन त्याच्यातून मज्जातंतू दबला जातो शरीरातला मग मा जर मानेच्या मनक्यातला दबला जाईल किंवा कमरेच्या माणक्यातला ज्या ठिकाणी तो प्रॉब्लेम आलेला असेल त्या ठिकाणी तो मज्जातंतू दबला जातो त्यातनं मग वेगवेगळी लक्षणं आपल्याला एक बघायला मिळतात त्यातलं प्राथमिक सुर लक्षणांची श्रंखला जर जर आपण बघितली तर सुरुवातीला मान दुखते मग मा खांदा दुखतो मग हात दुखतो म्हणजे दंड दुखतो मग हात दुखतो मग हाताला मुंग्या यायला लागतात मग त्या वेदना कंटिन्युअस प्रचंड प्रमाणात वेदना त्या हातामध्ये कंटिन्युअस चालू असतात याच्यामध्ये पण एक क्रम असतो तुणी आणि प्रत्य प्रतुनी असे दोन प्रकार याच्यामध्ये सांगितले आयुर्वेदामध्ये म्हणजे हातामध्ये मानेपासून याच्यापर्यंत बोटांपर्यंत जर वेदना असेल त्याला तुणी असं म्हटलं जातं आणि बोटांपासून मानेपर्यंत उलट्या वेदना असेल त्याला प्रतुनी असं म्हटलं जातं हाच क्रम आपल्याला पायाच्या मणक्या बा याच्यामध्ये पण कमरेच्या याच्यात जर सियाटिक नर्व म्हणून जी मज्जातंत्र असतो त्यातलं जर ते मणक्यातली गादीला फुगळून गादी दबली आणि मणक्यातलं अंतर कम्युनिटी सीॲटिंगवर जर त्याच्यामध्ये प्रेस व्हायला लागली त्यातनं मग सुरुवातीला वेदना कमरेत सुरू होतात कंबर दुखी नंतर तर आपलं सीट दुखायला लागतं मग मांडी दुखायला लागते मग गुडघ्याची मागची बाजू पोटरी आणि हल शेवटी टाचेपर्यंत वेदना जातात तर ह्या पद्धतीने तो वेदनेचा घट घटनाक्रम असतो त्याच्यामध्ये मग पायाला मुंग्या यायला लागतात आणि जरासं चाललं की लगेच कंबर भरून येणं पाय भरून येणं मग विश्रांती घेतली की जरा बरं वाटणं ह्या याच्यामध्ये घटनाक्रम असतो आणि ही धुणी आणि प्रतुणी प्रकार आपण जे हाताच्या मेणक्याच्या वेदना याच्यामध्ये मणक्या माण्याच्या मणक्या विकारामध्ये जे बघितलं तोच क्रम आपल्याला पायाच्या मणक्यांमध्ये पण सी आयटिकासारख्या आजारामध्ये पण बघायला मिळतो ह्या पद्धतीने त्याची घटनाक्रम सगळा असतो सुरुवातीला हे असं जरी लक्षणं असली तर मग ऑपरेशन जनरली केव्हा दिला जातो की ज्यावेळेस रुग्णाला थोडं चाललं तरी वेदना खूप जास्त प्रमाणात जाणवायला लागतात किंवा मग कंटिन्युअस त्या पायामध्ये हातामध्ये वेदना असतात आणि ज्यावेळेस शौचालय लघवीला जर संवेदना जी आहे ती अगदी लास्ट स्टेज झाली तिथं जर संवेदना जर जरा कमी यायला लागल्या त्यावेळेस देखील ऑपरेशनचा सल्ला दिला जातो अनेक रुग्णांमध्ये तर ह्या पद्धतीने याचा ऑपरेशनचा तो घटनाक्रम त्या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतो ज्यावेळेस आता आपण बघतो की एखाद्या पेशंटला ऑपरेशन सांगितलेलं आहे आहे तर माणीचं असेल किंवा कमरीचं असेल तर त्या गादीची जी जोन गादी बाहेर आलेली असते त्याचं एक प्रमुख कारण असतं त्यातनं मग तो ऑपरेशन सल्ला दिला जातो रुग्णाला तर आयुर्वेदामध्ये असे काही औषधं असतात की ज्या मणक्याच्या गादीला ती ताकद द्यायचं काम करतात आणि मग त्या औषधांच्या माध्यमातून त्या मणक्याच्या गादीची ताकद जर वाढली तर ते ऑपरेशन रुग्णाचं ऑपरेशन देखील आपण त्यातून टाळू शकतो असे काही औषधी वनस्पती असतात पंचकर्मातले करणारे वेग केले जाणारे वेगवेगळे उपचार जसं की नस्य असेल म्हणजे नाकामध्ये औषधीसुद्धा तेल सोडणं बस्ती असेल औषधीसिद्ध तेल शव गुदद्वारा वाटे शौच्या जागेनं शरीरामध्ये सोडणं हा एक उपचाराचा भाग असेल त्याच पद्धतीने वेगवेगळे शेक देखील आपल्याला त्या मणक्याला केले जातात त्याच्यामुळे त्या मणक्याच्या गादीची ताकद त्यांनी वाढायला लागते त्याचं मणक्याच्या साईडला जे वेगवेगळे मसल्स स्नायू असतात स्नायूंची देखील ताकद त्या वेगवेगळ्या शेकांमधून वाढते आता स्नायूंची ताकद जर वाढली तर स्नायू हे मणक्याला चिटकलेले असतात आणि ते मणक्याला सपोर्ट द्यायचं काम ताकद द्यायचं काम ते स्नायू करत असतात त्याच्यामुळे उपचार करताना आम्हाला फक्त त्या मणक्याचा विचार करून चालत नाही तर त्या पाठी जे लागलेले स्नायू आहे स्नायूंचा देखील याच्यामध्ये उपचारामध्ये दे विचार करावा लागतो कारण ती त्या पद्धतीने केलं तरच ती संपूर्ण उपचार ठरतात याचा एक त्या मणके विकारामध्ये विविध मणके विकारामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होतो तर एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया ही बला नावाची वनस्पती आहे हे बलेचं मूळ जर दुधामध्ये शिजवून जर घेतलं किंवा म्हणजे बलेच्या मुळाचा पावडर घेतलं किंवा बलेचं जर चूर्ण करून ते जर दुधातून जर पोटातून जर घेतलं तर मणक्याच्या गादीच्या तकात त्याने चांगल्या पद्धतीने वाढते त्याच पद्धतीने बलेच्या मुळांपासून किंवा बलेपासून जर तेल तयार केलं आणि तेल जर नाकामध्ये जर सोडलं त्याने मानेच्या मणक्यातले गॅप भरून यायला मदत होत असते त्याच पद्धतीने या बलेचं जर तेल आयुष्यापासून जर एक सिद्ध तेलाचं जर बस्ती जर घेतला आपण त्यातनं कमरेच्या मणक्यातले आजार आणि एकूणच पूर्ण मणक्यातले आजार त्यातनं भरवायला मदत होत असते जोरवर ह्या बस्तीचा जो, जो उपयोग आहे फायदा आहे तो वेगवेगळ्या संधिवादामध्ये देखील चांगल्या पद्धतीने होत असतो त्या पद्धतीने ही बला नावाची वनस्पतीचा आपल्याला फायदा आहे बघायला मिळतात आपण बघितलं की ह्याच्यामध्ये म्हणजे अशी मणक्याची जी झीज झालेली असते किंवा गादीला आलेला असतो वेदना त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असतात स्नायू देखील कडकून जखडलेले असतात सगळी स्नायू अशा वेळेस आम्ही काय करतो की एक पत्रपुटली नावाचा शेक असतो त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींची पानं विशेषतः हा एरंड आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहे असा मुबलक प्रमाणामध्ये सगळी उपलब्ध असतो एरंडाचा पाना पाला निरगुडीचा पाला रुईचं पान ओवा थोडंसं लसूण याचं जर प हे केलं पेस्टसारखं करून ते जर एखाद्या फडक्यात बांधून गरम तेल तिळतेल तेल देखील चालतं तेलामध्ये बुडून त्याने जर तिथं गरम गरम पोटलीचा शेक जर आपल्याला तिथे जिथं वेदना असतील अंग जखडलेलं असेल कंबर बऱ्याच जणांचे जखडते काम करता करता मानपाट जखडते अशा रुग्णांमध्ये याचा शेक जर केला त्याने त्याच्यावर आपल्याला मात करता येते ज्यावेळेस मणक्याचं ऑपरेशन त्या रुग्णाला सांगितलेलं असतं त्याच वर्षी एक कटीबस्ती किंवा मन्यबस्ती नावाचा उपचार देखील आम्ही वैद्य मंडळी करत असतो कटीबस्ती मन्यबस्ती म्हणजे काय औषधसिद्ध सिद्ध जे तेल आहे ते, ते तेल त्या जो बागेच्या मणक्यामध्ये दोष आलेला आहे ते त्या मणक्यावरती उर्दाच्या पिठाचा अळं करून त्याच्यामध्ये औषधी तेल भरून ठेवलं जातं आणि त्यातनं मग त्या मणक्याच्या गादीला त्यातनं ताकद येऊन तर तो जो दोष आहे त्यातनं निघून जातो फक्त त्याची एक शंका असते रुग्णांची की आमच्या मणक्याची गादीला फुग आलेला आहे गादी बाहेर आलेली मग ती गादी परत आतमध्ये जाते का असं काही होत नसतं ज्यावेळेस गादी ही प्रात ज्या त्याच्यात स्टेजेस असतात तर सुरुवातीला ज्या वेळेस ती गादी बाहेर येते त्याच उपचाराच्या माध्यमातून आहे तिथं आपल्याला था, ते थांबवता था, येतं आणि आतमध्ये ती जाऊ शकते पण ज्या वेळेस ती जास्त प्रमाणात बाहेर आलेली असते तर त्यावेळेस आपल्याला उपचाराच्या माध्यमातून त्या गादीला ताकद देता येते आणि तिथले जे आसपासचे स्नायू स्नायूंना ताकद देता येते दोन जर तिथली ताकद जर वाढली त्यातनं आहे त्या परिस्थितीमध्ये रुग्णाची सगळी कर्म कार्य ते नॉर्मल पद्धतीने करू शकतो आणि त्या रुग्णाचं ऑपरेशन देखील आपण त्या निश्चितच त्या टाळू शकतो त्या रुग्णांमध्ये वेदना हे एक प्रमुख लक्षण अनेक रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्या वेदना शांतीसाठी आयुर्वेदामध्ये वेगवेगळे उपाय आम्ही वैद्य मंडळी करत असतो त्यातला एक प्रमुख उपाय म्हणजे हा कर्म असतो हे एक सुई आहे छोटी सव्वीस नंबरची निडल आहे विशिष्ट पॉईंटला ती सुई जर आपण तिथनं एक जसं आपण म्हणतो ॲक्युप्रेशर पंक्चर जे आपण म्हणतो त्या पण सुई जर आपण त्या विशिष्ट पॉईंटला जर त्यांनी टोचली त्यातनं तिथल्या वेदना कमी यायला फायदा होत असतो त्याच पद्धतीने अग्निक्रमणाचा उपचार का आम्ही वैद्य मंडळी ह्या मणक्या विकारामध्ये विविध करत असतो ही सोन्याची तार आहे विशिष्ट पॉईंटला ही तार जर आपण गरम करून जर टेकवली त्यातनं तिथला मसल्स पाजा म्हणजे स्नायूंला आलेलं पाण्या त्यातनं कमी येतो आणि तिथल्या वेदना त्यातनं कम्यायला मदत होत असते त्याच पद्धतीने ह्या अग्निकर्माचा जर वापर आपण जसं सायटिकाचा आजार असेल किंवा कमरे जर काही दोष आलेला असेल मणक्यामध्ये तर आपल्या गुडघ्याच्या वर आणि खाली चार चार बोटं आणि घोट्याच्या आणि मागच्या बाजूनं जो दो दोर असतो नायच्या त्या दोराच्या बाजूला जर याने अग्निकर्म केलं तर सायटिकाचा आजार त्यातनं बरावायला मदत होत असते ह्या पद्धतीनेचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच पद पद्धतीनं ज्या मणक्याला ज्यावेळेस ऑपरेशन सांगितलेलं असतं त्यावेळेस त्या गादीला फुगा आलेला असतो आणि अशा रुग्णांमध्ये एक रक्तमुक्षण उपचार आम्ही करत असतो त्यासाठी ह्या जळवा आहेत ह्या जळूचा जर वापर आपण याच्यामध्ये जर केला त्या जळू विशिष्ट पॉईंटला त्या जर लावल्या आपण त्या आतले खराब रक्त पितात आणि ते खराब रक्त पिलं की त्यातला आलेला फुगा सूज कमी येऊन तिथल्या वेदना त्यांनी कमी यायला मदत होते त्याच पद्धतीने विविध मणके विकार जिथं ऑपरेशन सांगितलेलं त्याच्यावर देखील याने मात करायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो ह्याच जळूंचा उपयोग विविध याचं खुब्याचे ज्यांना ऑपरेशन सांगितले एवेस्कल नक्रॉर्सिस नावाचा जो आजार असतो एव्ही एन त्याच्यामध्ये देखील याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो इतका फायदा होतो की वेदना ज्या रुग्णांमध्ये असतात एव्हेस्कल नेक्रॉसिसच्या रुग्णांमध्ये जळून लावली तर ते वेदना त्यांना तत्काळ कमेयला मदत होत असते तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे कुठल्याही पद्धतीचं मन की विकार जर असेल ज्याच्यामध्ये ऑपरेशन रुग्णांना सांगितलेले त्या पद्धतीने जर आपण उपचार जर केले तर निश्चितच ते ऑपरेशन आपण त्या रुग्णांचं टाळू शकतो विशेषतः याच्यामध्ये बस्ती नावाचा जे पंचकर्म आहे त्या बस्तीचा रोल खूप महत्त्वाचा असतो त्यांनी ऑपरेशन म्हणजे ज्यावेळेस ते सिद्ध तेल आपण आतमध्ये सोडतो तर तेल त्या मणक्याच्या गादीला ताकद द्यायचं काम करतं सांध्यांना ताकद द्यायचं काम करतं मनका देखील हा एक प्रकारचा सांधाच आहे इतर जर शरीरातलं शरीरातले सर्व सांधे तर सांध्यांना ताकद त्यातनं मिळत असते आणि ते, ते ताकद ज्या सांध्याची वाढली तिथलं वंगळाचं प्रमाण वाढलं की ऑटो ऑब्व्हियसली तिथनं घर्षण होताना जो होणारा जो काही झीज आहे ती कमी होते आणि त्याला आसपास जे मणक्याला लागून जे स्नायू असतात स्नायूंची ताकद वाढली की ऑटोमॅटिक मणक्याची ताकद वाढून ते तिथले घ जो घटनात्मक रचनात्मक विकृती झालेली त्याच्यावर आपल्याला मात करून ऑपरेशन त्या रुग्णांचं आपण टाळू शकतो आ, तर कुठलाही मणक्याचा जो आजार असेल त्याच्यामध्ये निश्चित आपण ऑपरेशन आयुर्वेदिक उपचारच्या माध्यमातून टाळू शकतो एक मला रुग्णानुभव शेअर करावं वाटतं आपल्या प्रेक्षकांना एक आपल्याकडे लेडीज पेशंट आलेली वय त्यांचं साधारण एक त्र्याहत्तर असेल वय आणि त्यांना म्हणजे मानेपासून तर हातापर्यंत प्रचंड जास्त जास्तपणा वेदना त्यांना होत्या मग त्यांचं एम आर आय वगैरे सगळं केलेलं होतं आणि त्या एम आर आयच्या रिपोर्टमध्ये त्यांना मांड पाचव्या आणि सहाव्या मणक्यामध्ये अंतर कमी झालेलं असल्यामुळं हे वेदना त्यांना जाणवत होत्या असं डॉक्टरचं निदान होतं तो रुग्ण आपल्याकडे आला आणि त्यांना मग आपण काय केलं की छोटं सिरावेदनाचा उपचार असतो म्हणजे फक्त त्यांचा कोपर जो आहे कोपऱ्यातल्या शिरेमधून रक्त काढलं आणि ते रक्त काढल्यानंतर त्यांच्या वेदनांचं प्रमाण त्याने तत्काळ कमी झालं म्हणजे जवळपास एक त्या एक त्या सिरावेदामुळे जवळपास त्यांचा पन्नास टक्के त्यांना फरक पडला मग पुढे त्यांना पंचक्रमाचं सेटिंग केलं त्याच्यामध्ये भाताचा शेक नाकात औषध सोडणं औषधी तेल सोडणं नंतरनं बस्ती करणं आणि पोटांना काही औषध दिली ह्या पद्धतीने सर्व केल्यानंतरनं ज्यांना ऑपरेशनची त्यांनी तारीख फिक्स केली होती असं रुग्ण फक्त आठ दिवसामध्ये पूर्णपणे शंभर टक्के क्लिअर झाला आणि था त्यांचं ऑपरेशन आपण त्यातनं टाळलं असे अनेक रुग्णांचे अनुभव आहेत असंच एक जेंट्स पेशंट होता त्यांना देखील सेम त्रास होता म्हणजे में मानेच्या मेंक्यातलं अंतर कमी में झाल्यामुळे त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं त्यांना मान दुखी हा खा, खांदा दुखणं हाताला वेदना होणं हातामध्ये मुंगे येणं आणि हातातली ताकद त्यांची कमी यायला लागली होती म्हणजे एखादी वस्तू जर धरली हातामध्ये हार्डली एक मिनटापर्यंत झाली की त्यांना कळ लागायची आणि ती वस्तू त्यांना खाली ठेवायला लागायची तर अशा यांना देखील आपण सेम ह्या पद्धतीने उपचार केले आणि त्यांना देखील फक्त आठ दिवसाच्या उपचारामध्ये पंचक्रमाच्या सेटिंगमध्ये ह्या सर्व लक्षणांवर त्यांची मात केली त्यांना आणि ते त्यातनं पूर्णपणे बरे झाले आता हे दोन्ही रुग्ण आहेत यांचे उपचार संपून जवळपास दोन तीन वर्षाचा कालावधी झालेला आहे दोन्ही रुग्ण आजही नियमित भेटतात पण ठणठणीत त्यांना परत कुठले काही त्रास झालेला नाही अनेक वेळेस असं होतं की त्या रुग्णांमध्ये मणक्यातलं जर हे होतं गादीला फुगाले असं ऑपरेशन सांगितलेलं असतं तर शौचाला किंवा लघवीला जरा त्यांना कमी प्रमाणात संवेदना जे आहेत त्यांचं जरा जाणीव थोडी थोडी कमी यायला लागलेली असते किंवा ऑन ऑफ असते कधी व्यवस्थित जाणवतं कधी जाणवत नाही अशा रुग्णांमध्ये देखील जर पंचक्रमातलं बस्ती उपचार करून जर उपचार जर केले तर निश्चितच त्या सर्व कंडिशन्सवर आपण आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून मात करू शकतो आणि ऑपरेशन रुग्णांना टाळू शकतो आणि म्हणजे विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आपण मणके विकारांवर मात करू शकतो हे आता स्पष्ट झालेलंच आहे आणि सर याला जोडूनच पाठीला बाक येणं कुबड येणं असे आजारही उद्भवतात अनेक रुग्णांमध्ये तर आयुर्वेदात या आजारांकडे कसं पाहिलं जातं आणि या आजारांवर कोणत्या उपचार पद्धती आयुर्वेदात उपलब्ध आहेत पाठीला बाक येणं किंवा कुबड येणाऱ्या आधुनिक शास्त्रामध्ये स्कोलिओसिस कायफोसिस अशी वेगवेगळी नावं दिली जातात आयुर्वेदामध्ये देखील हे आजार सगळी सांगितलेले फक्त पर परिभाषा आयुर्वेदाची वेगळी आयुर्वेदामध्ये त्याला कुबजत्व अशा पद्धतीने नाव दिलं जातं तर ज्यावेळेस पाठीला बाक येतो त्यावेळेस तो बाक आपल्या खांद्यांमध्ये आलेला असतो आणि दुसरा असतो प्रकार त्याच्यामध्ये स्कोली असतो हो म्हणजे आपला जो कमरेचे मणके असतात तो काही जर कमरेच्या मणक्यामध्ये असेल तो किंवा खांद्यांच्या मधल्या मणक्यामध्ये आजार होत होतो त्यावेळेस आपला मणका जनरली सरळ असतो तर एक तर तो डावीकडं थोडासा बाक येतो त्याला ह्या पद्धतीने किंवा उजवीकडे जर असं ह्या पद्धतीने त्याला बाक आलेला असतो ह्या रुग्णांमध्ये तो बाक आल्यानंतरनं त्यांना कमरेतून खाली समजा कमरेच्या मणक्यात जर दोष आलेला असेल जर सियाटी का सारखा रस्त्यानं उद्भवतो त्याच्यामध्ये कमरेतून खाली त्यांना वेदना पायापर्यंत जात असतात तर अशा रुग्णांमध्ये तर विशिष्ट लेप आम्ही वापरत असतो त्याच्यामध्ये लेप चिकित्सा नंतरनं कटीबस्ती उपचार जर क कमरेच्या मणक्यात असेल दोष तर कटीबस्ती उपचार खांद्यांच्यामध्ये असेल त्याला मेरुदंड बस्ती केला जातो आणि पंचक्रमातलं बस्ती चिकित्सा ह्या पद्धतीने त्रिसूत्रीने जर उपचार याच्यामध्ये चा केले थोडंसं योगासनांचा जर ते याच्यामध्ये वापर केला तर तो अनेक रोग म्हणजे असाही अनुभव आहे की ज्यांचा पाठीच्या मंकाला पा ह्या पद्धतीने बाक आलेला आहे मंका थोडासा टिल्ट किंवा वाकडा झालेला आहे ते देखील त्यांचा पूर्व सरळ झालेली देखील अनेक एक रुग्ण आहेत आणि त्यांनी त्यांच्या आजार त्यांनी मात केलेली अगदीच सर खरोखरच म्हणजे आणि ऑपरेशनची भीती ही सगळ्यांना असतेच आणि ही जी आयुर्वेदिक पद्धती आहे ही खरोखरच उपयुक्त फायदेशीर आहे रुग्णांसाठी सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात मणके विकारावर विना ऑपरेशन कशा प्रकारे मात करता येते आयुर्वेदिक पद्धतीने ही माहिती आम्हाला दिली यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर तर प्रेक्षकांनो आयुर्वेदिक उपचार पद्धतीने विना ऑपरेशन मणक्याच्या विकारांवर कशा प्रकारे मात करता येतं हे वैद्य अतुल देशमुख यांनी आज आपल्याला सविस्तरपणे सांगितलं आपण त्यांच्याकडून जाणून घेतलंय जर तुम्हाला मणक्याच्या आजाराबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला थेट त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात आरोग्य जागर मालिकेच्या पुढच्या भागात तुर्तास धन्यवाद